पॅन कार्ड क्लब कंपनीच्या देशभरातील 55 लाख गुंतवणूकदारांपैकी महाराष्ट्रात 35 लाख गुंतवणूकदार आहेत. त्यांची आर्थिक कोंडी झाली असून आजवर एकाही राजकीय पक्षाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. असंख्य आंदोलने होऊनही सरकारकडून गुंतवणूकदारांच्या प्रश्नांवर निर्णायक प्रयत्न झालेले दिसून आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने राज्यभरातील गुंतवणूकदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत तसा ठराव मांडण्यात आला. संघटनेचे सचिव शहाजी अडसूळ यांनी ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये पॅन कार्ड क्लबचा मुद्दा आला होता आणि त्या विषयावरती प्रश्न विचारण्यात आले मुख्यमंत्र्यांना की आपल्या राज्यातील 35 लाख जनता ही या कंपनीमध्ये गुंतवणूक करून बाधित झालेली आहे, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चित काय करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली की पॅन कार्ड क्लबची 4,500 कोटींची मालमत्ता आम्ही जप्त केलेली आहे आणि ती अशी की त्यातली काही मालमत्ता ही युरोपियन इकॉनॉमिक ऑफिस झोन विंग आणि दुसरं सेबीने म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ती जप्त केली. अशी मिळून 4,500 कोटीची मिळकत जप्त केलेली आहे. त्याची लवकरात लवकर लिलाव करून आम्ही तुमच्या ह्या गुंतवणूकदारांना न्याय देणार आहोत अशा पद्धतीची माहिती विधान परिषदेमध्ये स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याची क्लिपही आमच्याकडे आहे. वास्तविक पाहता ती माहिती खोटी होती. त्याचं कारण असं झालं की ईओडब्ल्यूकडे आम्ही चौकशी केली, त्यांनी जप्त केलेल्या मिळकतींचं अजूनही व्हॅल्युएशनच झालं नाही. हीच माहिती आम्ही सेबीच्या अधिकाऱ्यांकडनं घेतली, तर सेबीने देखील संपूर्ण मिळकतींचं व्हॅल्युएशन झालेलं नाही असं सांगितलं. मग हा 4,500 कोटी रुपयाचा आकडा आला कुठून हा आमचा प्रश्न होता. त्याच वेळेला तात्काळ आम्ही गृह खात्याला एक पत्र दिलं होतं की आम्हाला केलेल्या व्हॅल्युएशन रिपोर्टची माहिती द्या, पण दुर्दैवाने त्या पत्रावर कुठलंही उत्तर मिळालेलं नाही. दुसरं आम्ही माहिती अधिकारात दिलं, हाही अर्ज तिथे आता सापडत नाही. ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय आम्ही आज घेतोय. या निर्णयाच्या माध्यमातून मला असं वाटतं की योग्य तो संदेश राजकीय पक्षांना जाईल. इथे सत्ताधारी विरोधी हा आमच्यासाठी मुद्दाच नाहीये. विरोधक जरी त्या तळमळीने पुढे आले आणि त्यांनी ह्या प्रश्नासाठी काही केलं असतं तर आम्हाला काहीतरी आशेचा किरण दिसला असता, पण इथे कुणालाच काही वाटत नाही आणि म्हणून लोकशाहीने दिलेला हा तिसरा निर्णय आम्हाला स्वीकारून या मतदानाच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रतिक्रिया नोंदवायची आणि एक वेगळा संदेश त्याच्या माध्यमातून द्यायचा आहे. शहर आणि पिंपरी चिंचवड येथील गुंतवणूकदारांचा मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय कात्रज या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 14 तारीख आणि 15 तारीख संपूर्ण कणकवली सावंतवाडी गडहिंग्लज हा 14 तारखेचा दौरा आहे. 15 तारखेचा कोल्हापूर सांगली विटा आणि सातारा असा दौरा आहे. 17 तारखेला नारायणगाव संगमनेर नाशिक, 18 तारखेला धुळे भुसावळ औरंगाबाद आणि अहमदनगर आणि त्यानंतर 22 तारखेला पंढरपूर अकलूज नातेपुते आणि बारामती. सध्या एवढे दौरे गुंतवणूकदारांच्या अवेअरनेससाठी आयोजित केलेले आहेत. अजूनही याच्यामध्ये बरीचशी वाढ होणार आहे.